बेरेजचा प्रस्ताव बेरेजासनाकडे आलेला आहे त्याला मान्यता मिळालेली आहे आणि म्हणून लवकरात लवकर या प्रकल्पाचा या बेरेजला मान्यता देण्यात येईल का अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य विनोद अग्रवालजी यांनी गोंदिया जिल्ह्यातल्या काही प्रमुख प्रकल्पांच्या संदर्भातली लक्षवेधी या ठिकाणी मांडली याच्यामध्ये तेळवा शिवनी आणि देवरी नवेगाव हे जे दोन प्रकल्प आहेत आणि त्यासोबत रजेगाव काठी मुळात या प्रकल्पाचं डिझाईन जे करण्यात आलं होतं ते वाहणाऱ्या पाण्यावर लिफ्ट इरिगेशन करायची अशा संदर्भातलं त्या ठिकाणी याचं डिझाईन करण्यात आलं होतं आणि साधारणपणे हा ऍशोड रेनफॉल झोन असल्यामुळे डिसेंबरपर्यंत या नद्यांना पाणी वाहतं राहतं आणि त्याच्या आधारावर आपल्याला या योजना फिजिबल होतील अशा प्रकारे प्रकार या योजना डिझाईन केल्या पण आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये पावसाचे दिवस बदललेले आहे आणि त्याच्यामुळे ज्या कालावधीमध्ये फ्लोईंग वॉटर राहील अशा प्रकारचं आपल्याला वाटत होतं अनेक वेळा त्या कालावधीत फ्लोईंग वॉटर नसतं आणि त्याच्यामुळे या ज्या काही उपसा सिंचन योजना आहेत या त्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि म्हणून मग याच्यावर एक बंधारा तयार करायचा अशा प्रकारचा विचार समोर आला डांगुर्ली बॅरेज ज्याला आपण म्हणतो हा आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा आहे आणि डांगुर्ली बॅरेजला आता राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली आहे शासनाच्या प्रशासकीय मान्यतेकरता तो आलेला आहे शासनाची प्रशासकीय मान्यता त्याला तात्काळ देण्यात येईल मात्र याच्यामध्ये हा थोडा इंटरेस्टेड प्रोजेक्ट होतो कारण जवळपास पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर जमीन याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये बुडीत जाते आणि दोनशे आठ महाराष्ट्रात जाते महाराष्ट्रातल्या जमिनीची अडचण नाही महाराष्ट्रातल्या जमिनीपैकी बहुतांश जमीन ही शासकीय आहे पण मध्य प्रदेशातली जी जमीन आहे ती प्रायव्हेट आहे त्यामुळे मी आत्ताच दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेश शासनाला पत्र पाठवून इंटरस्टेट कंट्रोल बोर्डाची जी मिटिंग आहे ती बोलवण्यात यावी अशी विनंती केली आहे या बैठकीमध्ये डांगुर्लीसह इतर जे आपले प्रोजेक्ट आहेत या प्रोजेक्टच्या संदर्भात त्यांची सहमती आम्ही घेतो आहोत जेणेकरून तिथे जे आपल्याला अॅक्विशन करायचं आहे पैसे तर आपण देणार आहोत पण अॅक्विशन शेवटी तिथल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला करावं लागेल त्यामुळे मध्य प्रदेशच्या सरकारची मान्यता घेऊन अॅक्विशन करता या डांगुर्लीचं काम देखील आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेऊ आणि आपण सांगता त्याप्रमाणे डांगुर्ली बॅरेज जर या ठिकाणी झालं तर तेडवा शिवनी आणि देवरी नवेगावचा प्रश्न सुटेल रजेगाव काठीमध्ये त्या ठिकाणी आता आपण तीन मीटर उंची वाढवून पाणी साठवण्याचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे रजेगाव काठचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल त्यालाही आपण मान्यता देऊ आणि ही तीन मीटर उंची वाढवून त्या ठिकाणी पाणी थांबेल आणि लोकांना पाणी मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू त्यासोबत पिणके पारच्या संदर्भात तुम्ही जे सांगितलेलं आहे तर म्हणजे हा लघु पाटबंधारे प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये मुख्य धरणाचं तीस टक्के काम आपण केलं आहे उपधरणाचं शंभर टक्के काम आपण रोजगार हमीच्या अंतर्गत चौऱ्याऐंशी सालीच केलेलं आहे आणि नंतर त्याला वन विभागाची मान्यता नव्हती दोन हजार चौदा सालानंतर आपण त्याचा प्रयत्न के सुरू केला दोन हजार पंधरा सोळामध्ये आपल्याला वन विभागाची मान्यता प्राप्त झाली एकशे दहा कोटी रुपयाचं काम होतं दोन हजार एकोणीस मध्ये आपण त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देखील दिली दुर्दैवाने त्याच्यानंतर जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस सरकार समोर असा एक प्रस्ताव मांडण्यात आला की बाबा बीसी रेशो हा बसत नाही आणि त्याच्यामुळे हा करण्यात येऊ नये आणि त्यामुळे तेव्हाच्या सरकारने हा निर्णय घेतला आणि बीसी रेशोत बसत नसल्यामुळे तो रद्द करण्याचा निर्णय झाला मात्र त्याचवेळी हा केवळ तेराशे पंचेचाळीस हेक्टरला सिंचन करणारा प्रकल्प नाही आहे तर हा पिण्याचं पाणी देणारा प्रकल्प देखील होणार आहे आणि विशेषतः गोंदिया सारख्या शहराला अधिकचं सा जे पाणी पिण्याचं आपल्याला लागणार ला आहे ते पाणी देखील या प्रकल्पात आपल्याला मिळू शकतं आणि म्हणून आता विदर्भ सिंचनने पुन्हा एकदा ही शिफारस केलेली आहे की बीसी रेशो जरी बसत नसला तरी पिण्याच्या पाण्याचा देखील कंपोनंट असल्यामुळे एक खास बाब म्हणून याला मान्यता देण्यात यावी तशा प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून खास बाब म्हणून याला मान्यता देण्यात येईल आणि त्या माध्यमातून हे काम देखील पूर्ण करण्यात येईल